मुंबईमध्ये झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर दिलं जाणार आहे. 1 जानेवारी 2000 ते 2011 या काळातील झोपडी धारकांना हा मोठा दिलासा. गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा मोठा निर्णय शासन निर्णय या संदर्भातला जारी झाल्यामुळे घराचं स्वप्न साकार होणार आहे. झोपडीच्या बदल्यात फक्त 2,50,000 रुपयांमध्ये मुंबईत घर मिळणार आहे. शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत ही 2.5 लाख रुपये निश्चित करण्यात आले. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय निश्चितच महत्वाचा आणि मोठा मानला जातोय. मुंबईमध्ये झोपडीच्या बदल्यामध्ये फक्त 2.5 लाखांमध्ये घर देण्याचा निर्णय राज्याचे गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलाय. 2001 ते 2011 या कालावधीमधल्या झोपड्यांसाठी हा निर्णय लागू असणार आहे. या निर्णयामुळे अनेकांचं मुंबईतल्या घरांचं स्वप्न साकार होणार आहे फक्त 2.5 लाखात. निर्णयासंदर्भातली अधिक अपडेट आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याला देत आहेत. सुशांत. नक्कीच कविता, आपण जर बघितलं असेल तर 2 दिवसापूर्वीच बांधकाम विभागाला निर्णय देण्याचा निर्णय, महत्त्वाचा निर्णय घेतला होता बांधकाम विभागावर. आणि त्यानंतर आता मुंबईमध्ये जे झोपडपट्टी धारक राहतात त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने हा महत्त्वाचा निर्णय आहे. नुकताच शासन निर्णय जाहीर झालेला आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे की काय, अशी देखील आता चर्चा सुरू झाली आहे. मात्र आपण जर बघू शकलो, या निर्णयामुळे आता सर्वसामान्य झोपडपट्टीत जे राहणारे झोपडवासी आहेत त्यांना मुंबईत जे आहे ते आता स्वतःचं घर मिळणार आहे. याचा अर्थ सर्वसामान्य मुंबईकरांना, आता झोपडपट्टीत राहणाऱ्या मुंबईकरांचं आता स्वप्न मुंबईतल्या घराचं पूर्ण होणार आहे. निर्णय जाहीर झालेला आहे आणि आपण बघतोय गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2018 साली खऱ्या अर्थाने हा विषय चर्चेसाठी आला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर आजच हा निर्णय घेतलेला आहे आणि नुकताच याचा शासन निर्णय कविता जाहीर झालेला आहे. हा निर्णय मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. 2000 ते 2011 या कालावधीमधला हा निर्णय, या कालावधीमधल्या झोपड्यांसाठी हा निर्णय असेल आणि आगामी निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर सध्या आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत. किशोरीताई, कसं पाहता या निर्णयाकडे? निर्णय गोरगरिबांसाठी नक्कीच चांगला आहे, पण हा निर्णय 2000 ज्या वेळेला 14 युती होती त्याच वेळेला हा निर्णय घेतला गेला होता. 14 ते 22 उजाडलेला आहे, त्यामुळे मला वाटतं हा कार्यवंतीत व्हायला किती वर्ष लागतील हे आता बघायला लागेल. आणि जसं झोपडपट्टी धारकांसाठी आपण विचार करताय तर तसंच जे सेस भरतात त्यांच्यासाठी, नॉन सेस भरतात त्यांच्यासाठी पण असा चांगला विचार व्हायला पाहिजे. कारण आता स्लम कमी होत चाललंय आणि जुन्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, तर तो पण काही निर्णय व्हायला पाहिजे. आणि तो हा निर्णय ऑलरेडी घेतलेला होता 2014 ते 2019 याच्यामध्ये. म्हणजे जसा या झोपडपट्टीवासियांसाठी निर्णय घेतलाय तसाच मुंबईमधल्या जुन्या चाळी असतील किंवा पडझड होत असलेल्या इमारती असतील त्यांच्यासाठी सुद्धा निर्णय होणं आवश्यक आहे. रिलीफ दिला पाहिजे, त्वरित रिलीफ दिला पाहिजे. बर बर, किशोरीताई धन्यवाद. एबीपी माझाशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.